आमदार कीर्तिकुमार बांगडिया यांच्या माध्यमातून रुग्ण उपचार सेवा देण्याची अविरहित सेवा कार्य करत असून यावेळी देश विदेशातील डॉक्टर यांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यात येते आहे. सध्या जलजन्य आजारांचं प्रमाण वाढलं त्यामुळे नागरिकांना त्रास होतो आहे. याची दखल आमदार कीर्तिकुमार बांगडिया यांनी तालुक्यातील प्रत्येक बूथ गावामध्ये पाणी शुद्ध मिळावं यासाठी खासगी सेवेतून ATM लावलं. त्यामुळे बांगडिया यांच्या माध्यमातून अविरहित रुग्णसेवा सुरू आहे असं भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिवरकर यांनी सांगितलं. चिमूर येथील नेहरू विद्यालयामध्ये आयोजित माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भांगडिया फाउंडेशन व हिलिंग फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आरोग्य यात्रा 2018 शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर श्याम हटवादे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, बकाराम मालोदे, पंचायत समिती सदस्य अजहर शेख यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर वर्ग आदी उपस्थित होते. आपले श्रीमान बंटी भाऊ भांगडे यांना आपला शिबिराचा कार्यक्रम उत्तम याने पार पाडली आहे किंवा आमचे पेशंट हे ते आहे त्यांच्यातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमदार या क्षेत्राचे कीर्तिकुमार भांगडियाजी यांनी चिमूर या ठिकाणी नेहरू विद्यालयाच्या मुख्य प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिराचा फायदा खेड्यापाड्यातील शेकडो लोकांनी या ठिकाणी येऊन त्याचा फायदा घेतलेला आहे. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी बंटीभाऊ भांगडिया यांनी राबवलेला आहे. त्याचा फायदा संपूर्ण गोरगरीब लोकांना या ठिकाणी होत आहे. हा उपक्रम सातत्याने त्यांनी चिमूरसारख्या शहरामध्ये नेहमी चालवावा अशी सर्व या क्षेत्रातील लोकांची इच्छा आहे.